नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आजच्या दिवशी मी माझ्या तुम्ही कम्युनिटी टॅबमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी देत असतो. पण सर्वप्रथम आपल्या सर्वांची माफी मित्रांनो, कारण आजचा व्हिडिओ थोड्या उशिरा येत आहे, खूप रात्री येत आहे. कदाचित आपण बऱ्याचपैकी यावेळेस झोपलेले पण असतात. पण मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण जे काही प्रश्न विचारले आहेत ते देणं माझं त्याची उत्तरं देणं, त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही शंकांचं समाधान करणं हे माझं काम आहे आणि त्याबद्दलचा मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. आणि यामध्ये सर्वात जास्त नेहमीप्रमाणे प्रश्न विचारलेले आहेत ते जिल्हा न्यायालय प्रक्रियेतील भरतीविषयी. आणि त्यामध्ये सुद्धा आता विविध सारे मतांतरे या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणजे जी लागली मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालं ती खूप विद्यार्थी जी काही उमेदवार खूप आनंदी आहेत. तर दुसरीकडे मित्रांनो, काही जणांचं सिलेक्शन झालं नाही आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं येत आहे की या भरती प्रक्रियेमध्ये खूप काही दोष राहून गेले, म्हणजे सदोष भरती प्रक्रिया झाली. आणि खूप जणांचे विचार या ठिकाणी आहे. त्याचपैकी गोविंद सोनकांबळे सरांनी या ठिकाणी त्यांचं एक मत मांडलेलं आहे, एक प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे. ते म्हणत आहेत, अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि त्यांनी या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे. जाहिरात क्रमांक होता या भरतीचा, जाहिरातीची तारीख होती 28/3/2018, म्हणजे ज्यावेळेस प्रसिद्ध झाली होती. आणि त्यामधले मुद्दा 30, 34, 38 आणि 39 सांगितले, त्यांनी स्पष्ट केलेला आहे. पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की 30 मधला सांगितला आहे, ज्या उमेदवारांना स्थानिक भाषेतील टंकलेखन चाचणीमध्ये सेवा प्रवेश समितीने ठरविल्याप्रमाणे कट ऑफ गुण मिळतील, असे उमेदवार इंग्रजी टंकलेखन चाचणी परीक्षा देण्यास पात्र ठरतील असं सांगितलं होतं. परंतु काय झालं ते सांगतात वास्तव की संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीत हा मुद्दा खोडून लावत अक्षरशः, म्हणजे आता या ठिकाणी दिलेत 35%, म्हणजे 7/35 मित्रांनो, 20/35 म्हणजे 7 केले. आणि त्या ठिकाणी 7 किंवा 6 पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी टंकलेखन परीक्षेसाठी बोलवण्यात आलं असं पण काही ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरा गोळ त्यांच्या म्हणण्यानुसार असा आहे की ज्या उमेदवारांना इंग्रजी टंकलेखन प्रवेश समितीने निश्चित केल्याप्रमाणे कट ऑफ गुण मिळतील त्यांना इंग्रजी टंकलेखन परीक्षेनंतर होणाऱ्या मौखिक परीक्षेसाठी पात्र समजले जाईल असं सांगितलं होतं. आणि वास्तव या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की इंग्रजी टंकलेखनाच्या परीक्षेत सेवा प्रवेश समितीने निश्चित केल्याप्रमाणे कट ऑफ 35 किंवा 30% कमी गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना माननीय उच्च न्यायालय मुंबईच्या आदेशाला केराची टोपली टाकून मौखिक परीक्षासुद्धा घेण्यात आलं असं यांचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पण तुमची जी मतांतरे आहेत, तुम्हाला पण असा अनुभव आला किंवा तुमची काही मतं असतील तर ती खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तिसरा गोळ असा सुद्धा सांगितला, मुद्दा क्रमांक 38, सेवा प्रवेश समिती प्रत्येक पदासाठी अंतिम निवड प्रतीक्षा यादी तयार करीत ज्या उमेदवारांनी प्रत्येक चाचणी परीक्षेत मिळवलेल्या गुणांचा उल्लेख असेल असं सुद्धा सांगितलं होतं. आणि मित्रांनो, प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही, डायरेक्ट मुलांची अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी लावण्यात आली. त्या ठिकाणी आपल्याला लेखी परीक्षेत असेल, टायपिंग परीक्षेमध्ये असेल, मुलाखतीमध्ये असेल किंवा स्वच्छता व क्रियाशीलता आता जेव्हा असेल, आता पुढे शिपाई पदाचे राहिलेलं आहे. पण मित्रांनो, स्टेनोग्राफर आणि लिपिक पदामध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला त्या त्या परीक्षेमध्ये पडलेल्या गुणांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आणि वास्तव आहे, दमन कोर्टाने पहा, या ठिकाणी जिसमे हे दमन, दमन कोर्टाप्रमाणे दमन कोर्टाचा जो रिझल्ट लागला मित्रांनो, त्यांनी मात्र त्या ठिकाणी पडलेल्या गुणांचा उल्लेख केलेला आहे. प्रमाणे प्रत्येक चाचणी परीक्षेत मिळवलेल्या गुणांचा उल्लेख केला तर इतर कोर्टाला प्रत्येक चाचणी परीक्षेत मिळवलेल्या गुणांचा उल्लेख करण्यास भीती कशाची असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे चौथा गोळ त्यांनी सांगितलेला आहे, मुद्दा क्रमांक 39, समितीने असे ठरवले आहे की जेथे निवड करण्यासाठी निम्नतम पात्रता गुण निश्चित करण्यात आले नसतील तेथे निम्नतम पात्रता 35% आणि इतर SC आणि ST साठी 5% असतील, म्हणजे 30%. पण वास्तव सांगितलं आहे की जिल्हा न्यायालयाने अंतिम निवड प्रतीक्षा यादीत निवडलेल्या उमेदवार मराठी टंकलेखनात, म्हणजे निम्नतम पात्रतेपेक्षा कमी गुण 6% आणि 5% इंग्रजी टंकलेखनामध्ये सुद्धा मित्रांनो निम्नतम पात्रतेपेक्षा कमी गुण, ज्यांना अशी कमी गुण पडलीत त्यांनासुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे 5% शिथिल होते त्यांनासुद्धा या ठिकाणी दोन्ही टंकलेखन चाचणीस 20/20 म्हणजे 39 गुण असूनसुद्धा अंतिम निवड यादीतून बाहेर असंसुद्धा या ठिकाणी मित्रांनो काय सांगितलं त्यांनी पहा, म्हणजे 6% 5 गुण तरी अंतिम निवड यादीत आणि निवड न झालेले उमेदवार दोन्ही टंकलेखन चाचणीत 20/20 म्हणजे 39 गुण असूनसुद्धा अंतिम निवड यादीतून बाहेर असं यांचं
मन नाही मित्रांनो, तर याबद्दल आपलं म्हणणं काय की आपल्याला कशावरून असं कळालं की आपल्याला एखाद्या उमेदवाराला 20 पैकी 20 गुण एखाद्या चाचणीमध्ये पडलेले आहेत, तरी सुद्धा त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, असं एखादं काही आपल्याजवळ प्रूफ असेल मित्रांनो? बऱ्याच जणांनी मला सुद्धा सांगितलं होतं की सर यावर व्हिडिओ बनवा, पण विथ आपल्याजवळ काही प्रूफ असेल तरच त्यावर आधारित व्हिडिओ बनवता येतो मित्रांनो. तर असं सर आता सरांचं म्हणणं आहे की काही विद्यार्थ्यांना काही उमेदवारांना 20 पैकी 20 गुणून पडून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नाही, पण आपण कोणत्या बेसवर सांगू शकतो की त्या त्याला त्या कॅन्डिडेटला त्या उमेदवाराला त्या चाचणीमध्ये 20 पैकी 20 गुण पडले होते? त्याचप्रमाणे सरांचं म्हणणं येतं की मुलाखतीला एवढंच प्राधान्य द्यायचं असतं आणि अनुत्तीर्ण उमेदवार घ्यायचे असते तर एवढी लांबलचक परीक्षा घेण्याची गरज काय होती? कृपया सर तुमचं मत कळवा. तर मित्रांनो या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी आता त्यांचं जाहिरातीमध्ये पहिल्यांदाच उल्लेख केला होता की त्यांनी मिनिमम क्रायटेरिया सांगितलं होतं त्यांनी 35 आणि 30% आणि तसंच होतं मित्रांनो. आणि ज्यांना पडले नाहीत मित्रांनो म्हणजे तसे ते त्यांना त्या संख्येमध्ये उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे त्यांनी आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं ॲडहॉक बेसिसवर सुद्धा सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. आणि असं नाही की काही उमेदवारांना 20 पैकी 20 गुण पडले आणि तरी त्यांना सिलेक्शन करण्यात आलेलं नाही, त्या म्हणजे मित्रांनो त्या टायपिंगमध्ये जे काही मेरिटमध्ये होते त्यांचं सिलेक्शन करण्यात आलं, म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त गुण पडणारे उमेदवार त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. आपण असं कोणीही म्हणू शकत नाही की त्यांना गुण कमी होते आणि इतरांना जास्त असून सुद्धा सिलेक्शन झालं नाही, कारण गुण कोर्टाने स्वतः पब्लिशच केलेले नाहीत की कोणत्या चाचणीमध्ये किती पडले. हां, हा मुद्दा असू शकतो की आपण म्हणू शकतो की गुण पब्लिश करणं म्हणजे लेखी परीक्षेत किती पडले, टायपिंगमध्ये किती पडले किंवा मुलाखती ही गोष्ट आपण सांगू शकतो, पण असं सांगू शकत नाही की एखाद्याला टायपिंगमध्ये जास्त गुण पैकीच्या पैकी असून सुद्धा त्यांचं मुलाखतीला सिलेक्शन झालं नाही आणि ज्यांना 5-6 गुण होते त्यांचं सिलेक्शन झालं. आपली मतंसुद्धा मित्रांनो काही जणांची मतं असतील तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपली मतं मांडू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढची कॉमेंट्स घ्यायची आहे. मित्रांनो या ठिकाणी सोनाली मॅडमांनी कॉमेंट केलेली आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टने प्रत्येक एक्झामचे मार्क्स डिस्प्ले करायला पाहिजे होते, मार्क्स डिस्प्ले न केल्यामुळे सिलेक्शन लिस्ट कोणत्या बेसिसवर तयार केली नेमकं तेच समजत नाही आहे, रिझल्टमध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे, ऑल स्टुडंट्स शूड कम टुगेदर अँड टेक ॲक्शन अगेन्स्ट दिस सिलेक्शन प्रोसेस. तर बरोबर आहे, जाहिरातीमध्ये तसं नमूद पण करण्यात आलेलं होतं. आपण जाहिरात पाहताल तर लेखी परीक्षेत पडलेले गुण त्याचप्रमाणे मित्रांनो प्रॅक्टिकलमध्ये असतील, मुलाखतीमध्ये असतील, ते डिस्प्ले केले जातील, पण तसे काहीही डिस्प्ले केले नाहीत म्हणजे हा मुद्दा असू शकतो, कारण मित्रांनो भरती प्रक्रिया जर पारदर्शक करायची असेल तर ते गुण जे होते ते डिस्प्ले करणं खूप महत्त्वाचं होतं, पण ते डिस्प्ले गुण करण्यात आलेले नाहीत. आणि या ठिकाणी मी बऱ्याच जणांचे पाहिले की बऱ्याच जणांनी माहितीच्या अधिकारामध्ये या गोष्टी विचारलेल्या आहेत, कोर्टाकडे विचारणा केलेली आहे आणि मित्रांनो त्या माहितीच्या अधिकारात कदाचित आता ही माहिती येईल की त्या कॅन्डिडेटला किती जे सिलेक्शन झाले त्यांना लेखीमध्ये किती होते किंवा टायपिंगमध्ये किती होते किंवा मुलाखतीमध्ये किती होते, म्हणजे हा मुद्दा म्हणजे त्यावेळेस जर स्पष्ट केला असता तर बऱ्याच जणांच्या मनात ज्या आज शंका येत आहेत की काहीतरी झालं असेल, गोळ झाला किंवा काय झाला, या शंका कदाचित त्यांच्या मनामध्ये आल्या नसत्या, त्यामुळे हे गुण डिस्प्ले करणं आवश्यक होतं. आणि मित्रांनो बऱ्याच जणांनी आता माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा या गोष्टी विचारलेल्या आहेत आणि कदाचित डिस्प्ले केल्या पण जातील. तर पाहू पुढे काय होतं मित्रांनो. त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट्स पाहायचे आहे. त्यानंतर मित्रांनो राहुल जराक्सरांनी या ठिकाणी कॉमेंट्स केलेले, कोर्ट भरती प्रक्रियेमध्ये घोळ झाला आहे हे मुलांनी सिद्ध केलं आहे, त्याबद्दल काहीतरी नवीन माहिती द्यावी ही विनंती आहे, तुम्हाला आता RTI सुद्धा टाकले आहे त्याची पण माहिती लिंक करा. तर मी पाहिलं मित्रांनो बऱ्याच जणांनी RTI टाकलेला आहे, बऱ्याच जणांनी मला विविध PDF फाईलसुद्धा सेंड केलेल्या होत्या की सर ह्या विद्यार्थ्याचं नाव ह्या परीक्षेत आहे पण ह्या परीक्षेमध्ये नाहीच, तरीसुद्धा या पुढच्या स्टेपमध्ये कसं सिलेक्शन झालं. तर मित्रांनो त्या मी पाहत आहे ते डॉक्युमेंट आणि ते डॉक्युमेंट्सचा वगैरे अभ्यास केला, नंतरच मी त्यावर सुद्धा आधारित एक पुढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. पण तो बरेच जण आता वेगवेगळ्या कोर्टामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये ह्या माहिती मिळवत आहेत आणि जसं मित्रांनो मी आता बऱ्याच जणांनी 1-2 जिल्ह्याच्या मला म्हणजे माहिती यादी पाठवलेली आहे, म्हणजे पहिल्याच्या यादीमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव नाही आणि दुसऱ्या यादीमध्ये आहे वगैरे, त्याची मी सत्यता पडताळून पाहत आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यावर आधारित एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करेल. त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट्स पाहिजे आहे. या ठिकाणी मित्रांनो समीर शेख सरांनी प्रश्न विचारला, सर परभणी नांदेड आणि पुणे डिस्ट्रिक्टचा कोर्टचा रिझल्ट का लागत नाही,
काही प्रॉब्लेम आहे का प्लीज सांगा। तर या आठवड्यात मित्रांनो ह्या तिन्ही डिस्ट्रिक्टचे रिझल्ट लागून जातील, कदाचित पुण्याचा थोडा बहुत लांब येईल, कारण पुण्याच्या ज्या मुलाखती वगैरे ज्या आहेत त्या थोड्या लेटच झाल्या होत्या, त्यामुळे त्या ठिकाणचा रिझल्ट हा थोडा लेट लागेल, बाकीचा रिझल्ट ह्या आठवड्यामध्ये लागून जाईल। या आठवड्यामध्ये म्हणजे उद्या आता सोमवारीसुद्धा रिझल्ट 100% लागू शकतो, फक्त मित्रांनो पुण्याचा तेवढा लेट लागेल। त्यानंतर पुढची कॉमेंट्स पाहिजे जगताप नितीन सरांचं आहे की कोर्ट पिऊनचा रिझल्ट कधी लागेल, आणि जसा मित्रांनो हा क्लर्क पदाचा रिझल्ट सर्व डिस्ट्रिक्टचा कम्प्लीट होईल त्यानंतर पिऊन पदाचा रिझल्ट लागायला लगेच सुरुवात होईल। त्यानंतर मराठी युनिक यांनी प्रश्न विचारलाय, सर मी प्रियंका वाकोडे, माझे भंडारा जिल्ह्यामध्ये नाव आले आहे फायनल लिस्टमध्ये, आता यापुढील काय प्रोसेस आहे ते सांगा। तर मित्रांनो अभिनंदन ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, मला तर वाटतं जेवढ्यांचं सिलेक्शन या भरती प्रक्रियेमध्ये झालेलं आहे ते सर्वच आपल्या पॅशन फॉर प्रोफेशनल हे जे आपले चॅनल आहे, आपली जी फॅमिली आहे, या फॅमिलीचे सर्व काही सदस्य मेंबर आहेत, सबस्क्रायबर आहेत, आणि त्या सर्वांचंच अभिनंदन। त्याचप्रमाणे यांनी प्रश्न विचारला आहे की आता पुढची प्रोसिजर काय आहे, आता या अंतिम निवड यादीनंतर किंवा प्रतीक्षा यादीनंतर आता एक सेपरेट एक अपॉइंटमेंटची एक यादी लागेल, आणि त्यानंतर त्या यादीमध्ये ज्यांची नावं असतील आणि नावामध्ये उल्लेख पण असेल की आपल्याला कोणत्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे, कोणत्या तारखेला जॉईन व्हायचं आहे, कशाप्रकारे जॉईन होत व्हायचं आहे, म्हणजे त्या नियुक्तीपत्रकामध्ये आता एक पुन्हा एक आणखी यादी लागेल, आणि तिथे सर्व काही पुढच्या प्रक्रिया तुम्हाला काय करायच्या आहेत ज्यांचं नाव असेल त्यांना, म्हणजे कोणती डॉक्युमेंट मी सर्व काही सांगितलं त्या नियुक्ती यादीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्व इन्स्ट्रक्शन्स असतील। तर आता तुम्ही नियुक्ती यादी प्रसिद्ध होण्याची आपल्याला वाट पाहायची आहे। त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, या ठिकाणी मित्रांनो विशाल महाजन सरांनी प्रश्न विचारला आहे, सर पुणे नांदेड परभणीच्या क्लर्क लिस्टमध्ये सेम मार्क्सवरून सिनियरिटीवरून घोळ झाला आहे असं समजलं, ते खरं आहे का? नाही मित्रांनो असं काहीही नाही, जोपर्यंत आपल्याला एखाद्या ठिकाणची कोणती गोष्टी जोपर्यंत ऑफिशियल कळत नाही, ऑफिशियल म्हणजे तिथं कोर्टाच्या सूचना फलकावर किंवा आपल्या वेबसाईटवरती, तोपर्यंत आपण असं काही म्हणू शकत नाही, ह्या फक्त अफवाच असतात आणि असं काहीही झालेलं नाही, फक्त काही टेक्निकल इश्यूज असतात। आपण पाहिले की सर्व कोर्टाचे रिझल्ट एकाच दिवशी लागले नाहीत, काही जणांचा अगोदर लागला, काही जणांचा उशिरा लागला, आता पण आपण पाहताल की काही जिल्ह्यांचे स्टेनोग्राफरचे रिझल्टसुद्धा लागायचे राहिलेले आहेत, आणि ते काही टेक्निकल इश्यूज असतात त्यामुळे त्या गोष्टी राहिलेल्या असतात, तर असं काहीही झालेलं नाही। त्यानंतर आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे, सागर बिगोड सरांनी विचारले, सर औरंगाबाद खंडपीठमध्ये 54 लिपिकची जाहिरात आली होती, त्याची हॉल तिकीट हे कधी येणार आहे? मित्रांनो त्यांचं हॉल तिकीटसुद्धा ह्या आठवड्यात शनिवारपर्यंत येऊन जाईल, आणि जसं येईल मी तसं तुम्हाला अपडेट देईल। त्यानंतर सोमनाथ गुले सरांची निवड या ठिकाणी मित्रांनो लातूर येथे कनिष्ठ लिपिकपदी झालेली आहे, आणि त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आपल्या सर्वांच्या तर्फे, आणि थँक्स त्यांचंसुद्धा माझ्याकडून अभिनंदन, आणि त्यांनी जे आपले आभार मानलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभारसुद्धा मानत आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहायचा आहे, त्यानंतर मित्रांनो चेतन शिंपी सरांनी आपले आभार मानलेले आहेत, त्यांचीसुद्धा निवड झालेली आहे आणि त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन। त्यानंतर विनय सरांनी या ठिकाणी प्रश्न विचारला, न्यायालयाच्या दिलेल्या जागांपेक्षा कमी जागा भरलेल्या आहेत, जर उरलेल्या जागा अपंगांसाठी रिक्त ठेवलेल्या आहेत का, आणि समजा निवडलेल्या जागांवरील एखादी व्यक्तीने नोकरी सोडली तर त्या पदावर आता परीक्षा झालेल्यापैकी अंतिम निवड न झालेल्याला घेणार की पुढील जाहिरात ती पदे भरणार? तर मित्रांनो आता जी यादी आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जेवढी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या होत्या त्यापेक्षा कमी जागा घेतलेल्या आहेत, आणि कारण चार जागा ह्या अपंगाला माहीत आहे की अपंग रिझर्वेशननुसार त्या शिल्लक ठेवलेल्या आहेत, आणि समजा जागांवर एखादी व्यक्तीने नोकरी सोडली तर हो मित्रांनो, कारण ही यादीच अशी तयार करण्यात आलेली आहे की सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट, जशा जागा शिल्लक होतील त्याप्रमाणे मित्रांनो वेटिंग लिस्टमधल्यांना त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जाईल, आणि वेटिंग लिस्टमधल्यांची पण नावं संपली तर मग आणखी एक यादी लागू शकते, पण आणखी एक यादी लागण्याची खूपच कमी शक्यता असते। त्यानंतर पुढील कॉमेंट्स पाहिजे आपल्याला, या ठिकाणी अमृता आगरे मॅडमांनी प्रश्न विचारलेला आहे की सर पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टचा रिझल्ट कधी लागणार? आता सोमवारपासून रिझल्ट लागायला सुरुवात होईल आणि कदाचित शनिवारपर्यंत रिझल्ट लागून जाईल। त्याचप्रमाणे उर्मिला डुबे सरांचा मॅडमचा प्रश्न आहे, सर क्लर्कचा रिझल्ट कोणत्या बेसवर लागला आहे, सिलेक्शन कोणत्या बेसवर केले आहे,
केली, आणखी दुसरी लिस्ट लागेल का? दुसरी लिस्ट लागण्याचे तर खूप कमी चान्सेस आहेत. आणि सिलेक्शन तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की लेखी परीक्षा, टायपिंग, मुलाखत या सर्वांचं बेरीज करून अंतिम जे गुण पडलेले असतात त्यानुसार आपल्याला सिलेक्शन या भरती प्रक्रियेमध्ये करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सागर गवळी पाटील सरांनी या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, सर संपूर्ण डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीमध्ये ज्यांना शॉर्टलिस्ट केले नाही त्यांना पुन्हा संधी मिळणार असे डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट कमिटीने सांगितले होते, त्याचं काय झालं? तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण भरतीमध्ये शॉर्टलिस्ट ज्यांना झालं नाही, आता कदाचित ही यादी लागली म्हणजे मित्रांनो आता ही यादी लागलेली आहे, ह्या यादीमधून जर काही जणांचं यादी संपली म्हणजे काही यादीमधले उमेदवार समजा कमी पडत असतील तर आणखी मित्रांनो दुसरी शॉर्टलिस्ट लागेल म्हणजे दुसरी शॉर्टलिस्टमधल्यापेक्षा दुसरी अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी लागेल. पण ज्यांची नावं शॉर्टलिस्टमध्येच आली नाहीत त्यांना मित्रांनो पुन्हा संधीच नसते, त्यांना आता पुढील पुढे जेव्हा भरती भविष्यामध्ये निघेल तेव्हाच त्यांना पुढे संधी या ठिकाणी असते. त्यानंतर महेशकुमार अरालीमार सरांनी या ठिकाणी प्रश्न विचारला, सर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये माझं सिलेक्शन झालं 10 नंबर आहे क्लर्क, मग अपॉइंटमेंट लेटर कधी येईल? तर अपॉइंटमेंट लेटर येणाऱ्या 15 दिवसामध्ये येऊन जाईल आणि त्याबद्दल आपलं मित्रांनो अभिनंदन. त्यानंतर पुढील प्रश्न पाहायचा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पांडुरंग नगरे सरांनी प्रश्न विचारला, सर तलाठीची भरतीची जाहिरात कधीपर्यंत येईल? तर डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात येऊन जाईल. त्यानंतर पुढे मुन्ना सरांनी प्रश्न विचारला, सर कोर्टात क्लर्क पदावर जॉईन होण्या अगोदर कोणत्या डॉक्युमेंट, मेडिकल फिटनेस दाखल, कॅरेक्टर दाखल व इतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याबद्दल माहिती द्यावीत? मित्रांनो याबद्दल मी विविध व्हिडिओ आता बनवलेले आहेत, म्हणजे नागपूर खंडपीठाच्या नागपूरच्या ऑर्डर्स आलेले आहेत, औरंगाबादच्या आलेले आहेत, बऱ्याच ठिकाणच्या ऑर्डर आलेले आहेत आणि त्या ठिकाणच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्याचप्रमाणे इन्स्ट्रक्शन ह्या इतर ठिकाणी आपल्याला क्लर्क पदासाठी जॉईन होण्यासाठी देण्यात येतील. म्हणजे आपलं जे काही डोमा असेल, सर्टिफिकेट असेल, मेडिकल असेल, ज्यावेळेस तुम्हाला मित्रांनो मेडिकल सर्टिफिकेट हे तुम्हाला जॉईनिंगच्या नंतर त्या कोर्टाकडून तुम्हाला सांगितलं जाईल, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट 1 महिन्याच्या आत वगैरे तुम्ही द्या म्हणून त्याप्रमाणे असतं. आता सध्याच्या तर तुम्हाला काही नाही, ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर येतील त्यावेळेस इन्स्ट्रक्शन्स असतील आणि त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायच्या असतात मित्रांनो. बाकी आता काही तेवढं काही नाही, कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे आपण ज्या गोष्टी म्हणतो त्या तुम्हाला ज्यावेळेस ऑर्डर येतील त्यामध्ये सर्व काही इन्स्ट्रक्शन्स असतील आणि त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी त्या फॉलो करायच्या असतात. त्यामुळे आताच काही तेवढं टेन्शन घेऊ नका, त्या ऑर्डरमध्ये सर्व काही असतात आणि जवळपास जी काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहेत, त्यामुळे त्याचं तेवढं काही डॉक्युमेंटचं टेन्शन घेण्याचं कारण नाही. यानंतर सरला राऊत मॅडमांनी प्रश्न विचारला, सर शिपाई रिझल्ट का नाही लागला क्लर्कचा? लागला शिपाई का नाही? तर शिपाई रिझल्ट मित्रांनो सर्व पदांची रिझल्ट एकाच वेळेस लावली जाणं शक्य नाही, त्यामुळे अगोदर स्टेनोग्राफरची लागली, आता क्लर्कची लागली आणि क्लर्कची रिझल्ट लागल्यानंतर शिपाई पदांची रिझल्ट लागतील. त्यानंतर विनायक तेळी सरांचा प्रश्न आहे, सर औरंगाबाद खंडपीठ क्लर्क शॉर्टलिस्ट कधी लागेल? तर या आठवड्यामध्ये लागेल. त्याचप्रमाणे संदीप देशमुख सरांचा प्रश्न आहे, फॉर द डिस्ट्रिक्ट कोर्ट क्लर्क ॲक्च्युअल व्हॅकन्सी इज ग्रेटर दॅन सिलेक्टेड कॅन्डिडेट, एक्झाम्पल धुळे डिस्ट्रिक्ट कोर्ट टोटल व्हॅकन्सी इज 52 बट सिलेक्टेड. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जाहिराती दिल्याप्रमाणे त्यांना तेवढे उमेदवार सिलेक्ट झाले नाहीत, त्यापेक्षा 5-7 म्हणजे काही उमेदवार. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका टाकण्यात आलेली होती आणि त्या याचिकेनुसार जी 4% जागा आहे ती हँडिकॅप म्हणजे अपंगांसाठी रिझर्व ठेवण्यात आली, त्यामुळे मित्रांनो ॲक्च्युअल जागांपेक्षा कमी जागांची या ठिकाणी भरती करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कॉमेंट्स पाहिजे आपल्याला. त्यानंतर ज्ञानेश्वर आढाव सरांनी प्रश्न विचारलेला आहे, सर माझे थेरीला चांगले मार्क्स असून आणि मराठी इंग्लिश टायपिंग कम्प्लीट असून नो मिस्टेक इंटरव्ह्यू पण चांगला झाला तरी पण नाव आलं नाही औरंगाबादला. तर मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपलं सर्व काही चांगलं झालेलं आहे पण काही गोष्टी राहून गेलेल्या असतात मित्रांनो. असं नाही की आपल्याला चांगलं वाटतं म्हणजे आपला परीक्षा चांगली झाली असेल किंवा सर्वच गोष्टी चांगल्या झाल्या असतील, आपल्या काही मायनर मिस्टेक आहेत. टायपिंगमध्ये मित्रांनो जर शेवटची एखादी स्टेप मेन जी स्टेप करायचीच राहून गेली तुमची, समजा डॉक्युमेंट सेव्ह करणं किंवा काही करणं, जस्टिफाईड करणं, तर आपली सर्व गुण त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो असं नाही की माझी मिस्टेक एकही झाली नाही, मी सर्व पॅराग्राफ टाईप केला तरी मला गुण कमी पडले वगैरे, बऱ्याच मिस्टेक्स त्या ठिकाणी राहून गेलेल्या असणार. त्यामुळेच मित्रांनो
या ठिकाणी आपलं सिलेक्शन झालेलं असणार. असं प्रत्येकाला आता कसं वाटतं की जे सिलेक्शन झाले ते खूप आनंदी आहे, त्यांना वाटतं की या ठिकाणी काहीही झालं नाही, आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना आता बऱ्याच जणांचे निगेटिव्ह विचार या ठिकाणी यायला लागले आहेत. मित्रांनो, पण असं काही नसतं, ही भरती प्रक्रिया खूप पारदर्शक असते. म्हणजे असं कधीही असं झालं नाही की म्हणजे या ठिकाणी काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा काही झालेलं आहे. आणि ती या ठिकाणी मित्रांनो, इतरांचं सिलेक्शन केलं याचा अर्थ त्यांचंच का तुम्हाला का रिजेक्ट केलं असणार आणि त्यांनाच का घेतलं असणार, त्यांचा काही स्वतःचा थोडी स्वार्थ असणार, तर असं काही नाही मित्रांनो. ज्यांचं परफॉर्मन्स चांगलं होतं त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट्स पाहिजे मित्रांनी. या ठिकाणी सचिन आडे सरांनी प्रश्न विचारला, डिस्ट्रिक्ट कोर्टने मार्क डिस्प्ले का केले नाहीत? ॲडव्हर्टाईजमध्ये उल्लेख केला होता की फायनल लिस्टच्या वेळेस पूर्ण मार्क्स डिस्प्ले करणार, मग त्यांनी डिस्प्ले का केला नाही सर, असं विचारलेलं आहे. आता हा प्रश्न तर प्रत्येकाला पडलेला आहे, मलासुद्धा पडलेला आहे की डिस्प्ले मार्क का केले नाहीत, कारण जाहिरातीमध्ये सुद्धा नमूद होता आणि त्याला डिस्प्ले करणं खूप आवश्यक होतं. कारण मित्रांनो, आज जे काही प्रश्न जेवढ्या उमेदवारांच्या मनात उमेदवार उद्भवत आहेत, म्हणजे ते उद्भवले नसते आणि एवढा गोंधळ निर्माण झाला नसता. कारण आताच पाहिलं आपण की दमन जे कोर्ट होतं त्या ठिकाणी मार्क्ससुद्धा डिस्प्ले करण्यात आलेले आहेत, मग जे दमन कोर्ट करू शकतं ते इतर कोर्ट का करू शकत नाहीत, असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. आणि बऱ्याच जणांनी मित्रांनो आपल्यापैकी या ठिकाणी याचिका पण काही जणांनी, मला वाटतं याचिका पण टाकलेल्या आहेत काही जणांनी, माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा या गोष्टी विचारलेल्या आहेत आणि लवकरच याचा तोडगा निघेल मित्रांनो. आपल्याला कळून येईल की काय डिस्प्ले केले नाहीत, आणि जर डिस्प्ले केले नाहीत तर कदाचित त्यांना डिस्प्ले भविष्यामध्ये यामध्ये डिस्प्ले करावे पण लागतील. त्यानंतर श्रीराम सोनवणे सरांनी प्रश्न विचारला आहे, लातूर डिस्ट्रिक्ट कोर्ट फक्त तोंड बघून फायनलाइज केले, मागील मार्काचा विचार नाही केला. मी लेखी परीक्षेत 21, मराठीत 107, इंग्लिश 33 नंबरवर असून देखील फायनल लिस्टमध्ये नाव नाही, असे खूप स्टुडंट आहेत असं सरांचं म्हणलेलं आहे. पण आपण कशाहून बेसवर म्हणू शकतो सर की आपल्याला लेखीत 21, समजा आपण लेखीमध्ये तुम्ही म्हणू शकता की मला 21 पडले म्हणजे प्रश्न, पण टायपिंगच्या एक्झाममध्ये तर आपण मित्रांनो सांगू शकत नाही की मला एवढे गुण पडले किंवा एवढे गुण पडले आणि तरी पण माझं सिलेक्शन झालं नाही किंवा मुलाखतीचे सांगू शकत नाही आपण. सपोज लेखी परीक्षेत ते गुण जोपर्यंत डिस्प्ले सर्वांचे होणार नाहीत मित्रांनो, पॉईंट इथे हा एकच आहे की सर्व जी परीक्षा होत्या त्यांचे गुण डिस्प्ले करणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नसुद्धा सर्व करणार आहेत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश पण तोच आहे की सर्वांसोबत या सर्वांच्या समोर या माहिती शेअर व्हाव्यात, सर्वांना या माहिती कळाव्यात की अशा प्रकारे भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओसुद्धा थोडा मोठा होईल, कारण मी प्रत्येकाच्या कॉमेंट्स प्रत्येकाच्या प्रश्न या ठिकाणी घेत आहे जेणेकरून सर्वांनाच कळावं की कशाप्रकारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांच्या मनात काय मतं आहेत ती. मित्रांनो या ठिकाणी बघा, ज्यांचं नाव आलं त्यांना चांगलं वाटतं म्हणजे ते आनंदी आहेत, ज्यांचं आलं नाही त्यांच्या मनात या गोष्टी येत आहेत म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे काय, घोळ झाला काय. पण या ठिकाणी उमेश खरात सर असे आहेत की त्यांनी मत मांडलेलं आहे की सर, ज्यांचे नाव यादीत आले नाहीत त्या प्रत्येक उमेदवाराला वाटते की घोळ झाला आहे, त्यामुळे त्यांना आपण योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती. सदर भरती प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येते, तसेच आपण न्यायालयाचा आधार केला पाहिजे. ज्या उमेदवाराचे नाव आले नाही त्यांनी हताश होता, यापुढे मेगा भरतीवर लक्ष केंद्रित करावे. ऑल द बेस्ट. आणि सर्वांच माझं म्हणणं पण तेच आहे की भरती प्रक्रियेमध्ये घोळ वगैरे असं काहीही झालं नाही, कारण एकाचं सिलेक्शन नाही केलं म्हणजे ज्यांचं सिलेक्शन केलं त्यांनी काही गोष्टी केल्या होत्या का किंवा काही घडलं होतं का असं आपण म्हणू शकत नाही मित्रांनो. किंवा एखादं सिलेक्शन नाही केलं तर या ठिकाणी भरती प्रक्रियामध्ये असा घोळ वगैरे असा काही झालेलं नाही, फक्त काही चुका राहून गेल्या म्हणजे मार्क डिस्प्ले करण्याच्या गोष्टी वगैरे ह्या गोष्टी असतात ते डिस्प्ले करणं महत्त्वाचं होतं, त्या गोष्टी डिस्प्ले केल्या असत्या तर या गोष्टी कदाचित एवढ्या शंका कुशंका आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या नसत्या. आणि मित्रांनो, आता बऱ्याच जणांना ज्यांच्या मनात शंका होत्या त्यांनी या गोष्टी माहितीच्या अधिकारामध्ये आता विचारतच आहेत. त्याचप्रमाणे जी एस सरांनी या ठिकाणी प्रश्न विचारला, कोर्ट एक्झाममध्ये टायपिंग नाही, मग एक्झाम कशी दिली टायपिंगची, पास कसं झाले आणि सिलेक्शन कसं झालं, प्लीज रिप्लाय. या ठिकाणी सरांनी विचार, टायपिंग कोर्ट एक्झाममध्ये टायपिंग नाही, मग एक्झाम कशी दिली टायपिंगची. तर मित्रांनो, टायपिंगची
एक्झाममध्ये टायपिंग नाही, तर या ठिकाणी सरांचं म्हणणं काय, तर ही काही कळालं नाही मित्रांनो की यांचं म्हणणं नेमकं काय आहे. मित्रांनो या ठिकाणी तुकाराम भोगील सरांनी प्रश्न विचारला आहे. सर म्हणत आहेत रिझल्ट लावण्याची प्रोसेस मध्येच का थांबवण्यात आली आहे व बाकी निकाल कधी जाहीर होणार, लिपिक आणि शिपाई मध्येच थांबवण्यात आली असं काही नाही, तर काही काही त्या त्या डिस्ट्रिक्ट कोर्टचे काही टेक्निकल इश्यूज असतील त्यामुळे निकाल लागलेला नाही, म्हणजे क्लर्कचे तर फक्त लातूर परभणी आणि नांदेड या त्या नांदेड परभणी आणि पुणे या ठिकाणचेच रिझल्ट लागायचे राहिलेले आहेत. आणि मित्रांनो ह्या क्लर्क पदाची रिझल्ट लागल्यानंतर नंतर पिऊन या पदाचे रिझल्ट लागायला सुरुवात होईल. त्यानंतर इंजमाम शेखांनी सरांनी प्रश्न विचार, सर कोर्टमध्ये कोणत्या बेसवर सिलेक्ट केले आहे ते सांगा. तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की सर्व एक्झामची टोटल करून या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे अमोल खरात सरांचं म्हणणं आहे की बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट पिऊनचा रिझल्ट केव्हा लागेल सर, तर बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट पिऊनचा रिझल्ट सर्वांचा आधी क्लर्कचा लागल्यानंतरच त्या पिऊन पदाचा रिझल्ट लागेल. उमाकांत सोलापुरे सरांनी प्रश्न विचारला आहे, नांदेड कोर्ट क्लर्क रिझल्ट लावत का नाही. तर मित्रांनो मी सांगत आहे की त्यांचे काही टेक्निकल इश्यू असतील. संजय आणि सोमवारी रिझल्ट मित्रांनो लागेल नांदेड डिस्ट्रिक्ट कोर्टचा. पण संजय सुखदवे सरांनी प्रश्न विचारला आहे, सर डिस्ट्रिक्ट कोर्ट पिऊन पदाचा रिझल्ट कधी लागेल, पुन्हा किती दिवस वाट पाहावी. म्हणजे सर रिझल्ट हे जेव्हा क्लर्क पदाची संपूर्ण रिझल्ट लागतील त्यानंतर लगेच पिऊन या पदाचा रिझल्ट लागायला सुरुवात होऊन जाईल. या ठिकाणी मित्रांनो प्रवीण दुरापे सरांनी प्रश्न विचारला आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर लिपिकच्या जॉईनिंग ऑर्डर केव्हा येतील आणि कशा येतील. तर मित्रांनो त्या त्यानंतर ज्या आता 15 दिवसाच्या येतील आणि आपल्याला त्या पोस्टामार्फत त्या ठिकाणी देण्यात येतील. त्याचप्रमाणे सर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या 7th पेनुसार पगार किती असेल क्लर्कचा, तर साधारणतः नियर अबाउट 22,000 जवळपास तो पगार डिस्ट्रिक्ट कोर्टचा होईल. आणि यावर आधारित मी एक सेपरेटसुद्धा व्हिडिओ बनवला होता की पेमेंट क्लर्कचा किती असेल, शिपाई पदाचा किती असेल. त्यानंतर महेश माजरे सरांनी या ठिकाणी प्रश्न होते, तलाठी भरती डिस्ट्रिक्टवर साधारणतः किती क्वेश्चन्स विचारली जातील. तर मित्रांनो डिस्ट्रिक्टवरती म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण एक्झाम देताल त्या ठिकाणी एकूण प्रश्नांच्या 25% म्हणजे 25 प्रश्न जे असतील तर त्या 25% प्रश्न म्हणजे जवळ साधारणतः 7-8 प्रश्न ही त्या डिस्ट्रिक्टवर आधारलेली विचारण्यात येतील, म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण एक्झाम देत आहात त्या डिस्ट्रिक्टवर आधारित. या ठिकाणी यतीन अरोरा सरांनी प्रश्न विचारले, सर आप धीरे धीरे कमेंट का जवाब दीजिए 2 महिनों बाद. म्हणजे त्यांनी नेहमी प्रश्न, कदाचित मित्रांनो बऱ्याच जणांची कशी असतात, काही जणांची खूप सारी कॉमेंट्स असतात आणि ती कॉमन कॉमेंट्स असतात, त्यामुळे मी काय करतो काही कॉमेंट जे कॉमेंट्स असतात त्यामध्ये एखादं कॉमेंट्स म्हणजे मी घेत असतो आणि त्याचं उत्तर देतो. कारण म्हणजे जेवढी काही ते प्रश्न कॉमन आहेत त्या सर्व कॉमेंट्सचं एक कॉमन उत्तर त्यांना मिळून जातं, त्यामुळे साधारणतः एक वेगळी कॉमेंट वेगळा प्रश्न असेल तर साधारणतः मी मित्रांनो तो प्रश्न या ठिकाणी त्या प्रश्नाचा या ठिकाणी समावेश करत असतो. आणि हा व्हिडिओ जास्त लांब होत आहे कारण सगळ्यांच्या मत सगळ्यांची जी काही या ठिकाणी मित्रांचं ज्यांच्या मनात वाटत आहे घोळ झाला त्यांचे विचार या व्हिडिओच्या मार्फत मी पसरवण्याचा प्रयत्न शेअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट्स पाहिजे आहे. या ठिकाणी त्यांनीच विचारलेलं आहे की कधी 52 जणांची म्हणजे 54 जणांची क्लर्कची कधी शॉर्टलिस्ट लागणार, तर या आठवड्यात मी सांगितलं की लागून जाईल ती यादी. पी के पुणे सरांनी या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, सर ॲडव्हर्टाईजच्या नोटीसमध्ये मेन्शन केलं होतं की महाराष्ट्र बरोबर आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांच्या मनात यामुळे शंका निर्माण होत आहे की काहीतरी झालं, काहीतरी फ्रॉड झाला. त्यानंतर राहुल भारी सरांनी प्रश्न विचारला आहे, जळगाव पिऊन रिझल्ट कधी येणार आहे, तर क्लर्कचा रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो त्याचासुद्धा रिझल्ट लागून जाईल. या ठिकाणी मित्रांनो बरीच प्रश्न या ठिकाणी दिसतील, पण साधारणतः 30-30 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्याची उत्तरं मी दिलेली आहेत. तर या ठिकाणी सागर मांडे सरांनी प्रश्न, सर कोर्टमध्ये RTI टाकायचा का, काही पर्सनल प्रॉब्लेम तर येणार नाही. तर काही नाही मित्रांनो, पर्सनल प्रॉब्लेम RTIच्या बाबतीत कोणाला येत नाही. आपल्याला जी माहिती पाहिजे तो आपला माहिती मागवणं हा आपला एक अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, आणि त्यामुळे आपल्याला कधीही कोणताही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे तुम्हाला काही माहिती मागायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मागवू शकता. त्यानंतर सुशांत नलावडे सरांनी प्रश्न विचारला, सर आरोग्यसेवक पदा पोस्टसाठी 40% आणि 50% यामधील डिफरन्स सांगा. 40% म्हणजे मित्रांनो तुम्ही 12th सायन्स असेल तुमचं तर तुम्ही 40% पदासाठी कोणीही अर्ज करू शकता, पण 50%साठी तुम्हाला हंगामी फवारणीचं जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो शासनातर्फे दिलं जातं ते प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक असतं. आणि हाच डिफरन्स 40% आणि 50% आरोग्यसेवकमध्ये आहे. म्हणजे 40% 12th सायन्स असणारा कोणीही देऊ शकतो, पण 50% जी आरोग्यसेवकची पदं असतात त्यासाठी तुमच्याजवळ 12th सायन्स विथ तुमच्याजवळ जे हंगामी फवारणीचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा असणं आवश्यक असतं. त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट्स पाहिजे.
यानंतर मित्रांनो बरेच आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील. लोकेश सरांचा प्रश्न आहे की डायरेक्ट इंटरव्ह्यू घ्यायचा होता कशाला, ही प्रोसेस पास नापासची, टायपिंग एक्झाम पास असो वा नसो. तर बऱ्याच जणांची तीच मतं येत आहेत की मित्रांनो जर घ्यायचंच असेल तुम्हाला डायरेक्ट ॲडहॉक बेसिसवरच घ्यायचं होतं, टायपिंग कशाला घेतली. त्याचप्रमाणे या ठिकाणी संदीप मिश्राम सरांची या ठिकाणी निवड झालेली आहे, त्यांनी आभार मानलेले आहेत आपल्या चॅनलचे आणि त्यांचेसुद्धा आभार, कारण त्यांनी पण आपले आभार मानले आणि खरं मेहनत त्यांची आहे. आपलं आपण त्या ठिकाणी मी फक्त एक मार्गदर्शनाचं काम केलेलं आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालं त्या सर्वांची स्वतःची मेहनत आहे या ठिकाणी काय. आणि मार्गदर्शन तर मी नेहमीच करत असतो आणि यापुढेसुद्धा करत राहणार, ती मेगा भरती असो किंवा इतर कोणत्याही भरती असो. मित्रांनो या ठिकाणी चंद्रकांत मिरकरे सरांनी प्रश्न विचारला, कोर्ट भरतीचं सगळा सावळा गोंधळ झाला आहे आता काय सावळा गोंधळ असं प्रत्येकाला वाटणारच, कारण कोर्टाने या ठिकाणी मार्क डिस्प्लेच केलेले नाहीत. मित्रांनो या ठिकाणी आकाश सारवडे सरांनी प्रश्न विचारला, तुम्ही केलेले मार्गदर्शन खूप खूप कामी पडले सर, तुमचे विशेष आभार सर, माझे जिल्हा न्यायालय बुलढाणामध्ये लिपिकपदी निवड झाली, स्पेशल थँक्स. आणि मित्रा तुझे हे अभिनंदन, कारण तुझ्याच परिश्रमाचं हे फलित आहे. त्यानंतर योगेश कोळते सरांनी ज्यांचे अभिनंदन केलेले आहे सर्वांचं, प्रियंका मॅडम तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कोणते क्वेश्चन. त्यानंतर स्वप्नील दावंडे सरांनी प्रश्न विचारला, सर माझं अहमदनगरसाठी निवड झाली आहे, लिस्ट 2 वर्षांपर्यंत असणार आहे, ज्यांचे नाव आहेत त्यांना नक्की बोलावतील ना, तर नक्की त्यांना सुद्धा सर्वांना बोलावतील ज्यांच्या यादीमध्ये नाव आहे, फक्त ऑर्डर थोड्या लेट येतील बाकीच्यांचे, ज्यांची नावं खाली यादीमध्ये खाली आहेत त्यांची. या ठिकाणी मित्रांनो तीस एक टिप सरांनी प्रश्न विचारला, आपण आपली तयारी चालू ठेवावी असं मला वाटतं, कोर्टाचा आपण आदर करावा. त्याचप्रमाणे सर तोंड बघून काय काय करू शकतील ते निवडायचं ते सर्वांनाच रिलेटिव्ह थोडीच असणार आहेत, तर सरांचं म्हणणं. व या ठिकाणी मित्रांनो पहा, त्यांचं पण असं म्हणणं आहे की या ठिकाणी निवडायचं तर मित्रांनो असं थोडीच आहे, प्रत्येक जेवढी निवड झाली त्यांचं रिलेटिव्ह कोणी कोर्टामध्ये होतं किंवा त्यांचं काही लिंक होती असं आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर ज्ञानेश्वर आढाव सरांनी प्रश्न, सर आपण बोलत आहात की ज्यांचे रिलेटिव्ह कोर्टमध्ये आहे त्यांना नाही घेतलं, ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये रिलेटिव्हचा उल्लेख केला आहे त्यांना नाही घेतलं, माझं सर्व मार्क्स चांगले असून नाही घेतलं, मी उल्लेख केला. तर मित्रांनो असं काही मी म्हटलं नाही की आपण कोर्टामध्ये आहात म्हणून आपले रिलेटिव्ह कोणी आहात म्हणून आपल्याला घेतलं नाही किंवा आपले रिलेटिव्ह नाहीत म्हणून आपल्याला घेतलं नाही. तर मी पुन्हा सांगितलं की ज्या पोस्टसाठी आपण त्या ठिकाणी त्यांना योग्य वाटलं त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी आपले रिलेटिव्ह असोत किंवा नसोत त्याचा या ठिकाणी काहीही फरक पडलेला नाही. आणि माझ्या दृष्टिकोनातून फक्त एकच गोष्ट मला जाणवते की सर्व जे परीक्षा होत्या म्हणजे लेखी, टायपिंग, मुलाखत या सर्वांचे गुण या ठिकाणी डिस्प्ले करणं खूप महत्त्वाचं होतं, ज्याप्रमाणे दमन कोर्टाने केलं, फक्त ती एक चूक त्या ठिकाणी राहून गेलेली आहे. किरण सरोख सरांनी प्रश्न विचारला आहे, पुण्यनगरी पेपरमधील एअरपोर्टची ॲडव्हर्टाईज खरी असते का, कोर्टचा ओपनसाठी 35 कास्टसाठी 30 पासिंग क्रायटेरिया एक्सप्लेन करा, तर खरी असते का त्या ॲडव्हर्टाईज. मित्रांनो त्या खऱ्याच असतात, त्या पोस्ट साधारणतः त्या ॲडव्हर्टाईज आपण पाहतो की एम्प्लॉयमेंट न्यूज वगैरे आलेले असतात आणि त्या ठिकाणी त्याच ॲडव्हर्टाईज इकडे त्यांनी दिलेले असतात. तर या ठिकाणी 35% आणि 30% क्रायटेरिया म्हणजे त्या परीक्षेमध्ये समजा टायपिंगची परीक्षा आहे, मी आता सुरुवातीला व्हिडिओ पाहत असताना सुरुवातीपासून तो तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, सुरुवातीचाच प्रश्न या ठिकाणी 35% आणि 30% होता, त्यामुळे मला वाटत नाही की हा इथे एक्सप्लेन करायची काही गरज असेल. या ठिकाणी मित्रांनो प्रशांत शिपुरे सरांनी प्रश्न विचारला, सर कंबाईंड एक्झामसाठी बुकलिस्ट पूर्व व मुख्य परीक्षेसाठी कोणते घटक जास्त महत्त्वाचे, क्रमिक पुस्तकाचे वाचन करताना ओल्ड न्यू सिलेबस दोन्ही वाचणे आवश्यक आहे काय, टाइम टेबल इत्यादीबाबत गायडन्स करावा. तर मित्रांनो याबाबत मी आता सध्या काय होत आहे, मी पण सध्या मित्रांनो सुट्ट्यांमध्ये आहे आणि थोडं काम खूप जास्त लागत आहे, उदाहरणार्थ आजचा व्हिडिओसुद्धा मला बनवायला खूप वेळ लागत आहे. आणि याबद्दल मित्रांनो म्हणजे आता माहिती मी सांगायला बसलो तर मित्रांनो 10-15 मिनिटं लागतील, त्यामुळे यावर आधारित स्वतंत्र व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच तो सुद्धा टाकेल, कारण मला खूप इच्छा मागच्या 10-15 दिवसापासून आहे की यावर आधारित एक व्हिडिओ बनवावा, नियोजन, पुस्तकांची लिस्ट. आणि 100% सर मी आपल्याला प्रॉमिस करतो प्रशांत सर की लवकरच मी यावर आधारित एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल. त्यानंतर मित्रांनो रवी कामटकर सरांनी प्रश्न विचारला, नमस्ते सर, निवड ॲडहॉक बेसवर झालेली असताना पात्रता टेस्ट एका वर्षात कितीदा घेतली जाईल. तर मित्रांनो ही परीक्षा आपल्याला कधी पण देऊ शकता तुम्ही, पात्रता परीक्षा ते एका वर्षामध्ये आपण कितीही वेळा देऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला फक्त पास व्हायचं असतं. त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट्स पाहिजे,
या ठिकाणी मित्रांनो शीतल मॅडमांनी प्रश्न विचारला, सर ओपन फिमेल 30% आरक्षणसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते, त्याची प्रोसेस कशी आहे, प्लीज रिप्लाय। तर मित्रांनो या ठिकाणी रिप्लाय याबद्दल आधारित मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, मी तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये कळेल की आपल्याला कशाप्रकारे ते सर्टिफिकेट आपल्याला मिळवायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी उदय पाटील सरांनी प्रश्न विचारला, सर एम पी एस सीची पोस्टसाठी ओपन लेडीजसाठी नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी किती मंथ असते, प्लीज रिप्लाय। तर मित्रांनो या ठिकाणी या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही 3 वर्षांसाठी असते। त्यानंतर सुरौषे सरांनी विचारले, सर ज्यांची नेम सिलेक्ट लिस्टमध्ये नाही आहेत त्यांना नंतर बोलावतील का, जागा जर वाढल्या तर का नंतर भरती करतील। तर मित्रांनो ज्यांचं नाव नाही कदाचित यांच्यापैकी काही जण सिलेक्ट होतील किंवा ही यादी अपूर्ण पडेल, जास्त उमेदवार आणखी लागत असतील तर आणखी दुसरी यादीसुद्धा पब्लिश केली जाऊ शकते। या ठिकाणी मित्रांनो संदीप लांडगे सरांनी प्रश्न विचारला, सर आर टी आय दाखल केल्यावर सेपरेट टायपिंग व इंटरव्ह्यूचे मार्क्स कळतील का आणि काही पर्सनल प्रॉब्लेम होईल का। तर मित्रांनो काही पर्सनल प्रॉब्लेम होणार नाही आणि मार्क्स कळतील, कारण ती माहिती त्यांना द्यावीच लागेल। त्यानंतर नितेश जुंगारे सर म्हणतात, सर संडे कॉमेंट्समध्ये व्यक्त होताना खूप आनंद होत आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन लाभेल यात काही शंका नाही, जिल्हा न्यायालयात निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन सरांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर या व्यासपीठाद्वारे आपल्या मनातील शैक्षणिक शंकांचे निरसन करण्याची नामी संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। माझी पुतणी शीतल हिला एम पी एस सी मार्फत अधिकारी व्हायची आहे, तिला 12वीमध्ये 90% मिळाली, सध्या ती बी ए पदवीचे शिक्षण घेत आहे, तर तिला एम पी एस सीसाठी मुलाचे मार्गदर्शन करावे, त्यामध्ये एम पी एस सी अभ्यासक्रम, नोट्स, संबंधित पुस्तके, अभ्यासाचे नियोजन, आर्थिक समस्या व उपाय, यशस्वी मंत्र आणि येणारे अपयश कसे पचवावे याबद्दल माहिती द्यावी, धन्यवाद सर। तर मित्रांनो मी आताच सांगितलं आणि नितेश सरांना पण सांगत आहे की मी सेपरेट हा व्हिडिओ, एक चांगला व्हिडिओ म्हणजे त्यामध्ये ए टू झेड एम पी एस सीबद्दल सर्व माहिती मी सांगेल, नियोजन असेल, पुस्तकं असतील, कशाप्रकारे मित्रांनो कणखर बनायचं किंवा स्वतःला सेल्फ मोटिवेटेड कसं ठेवायचं याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ या एम पी एस सीवर आधारित मी नक्की सर बनवेल। त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट्स पाहायचे, त्यानंतर रेश्मा मॅडमांच्या या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो, आणि त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की ॲडहॉक बेसिस व्हॉट इज सॅलरी टू ॲडहॉक एम्प्लॉई अँड व्हेन दे सेंड कॉल लेटर फॉर। मित्रांनो सॅलरीचं कसं आहे, तुम्हाला जेव्हा जॉईनिंग लेटर येईल त्यावेळेस तिथे नमूद असतं की आपली सॅलरी किती असेल, किंवा साधारणतः आपण क्लर्क या पदाची सॅलरी ही 21-22 हजाराच्या दरम्यान असते, पण त्या ठिकाणी मित्रांनो कसं असतं, ज्यांचं ॲडहॉकवर आहे त्यांची सॅलरी थोडी वेगळी असते आणि ज्यांचं सिलेक्शन पास झालेले आहे त्यांची सॅलरी वेगळी असते। आपण नागपूर खंडपीठाची जर अपॉइंटमेंट लेटर पाहिली आता नागपूर जिल्हा न्यायालयाची, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी दिसून येतील आणि त्यांनी सांगितलं यू आर डुईंग ग्रेट जॉब, कीप इट अप, आणि मॅडम आपलं अभिनंदन आणि आपलं जे आपण मला सांगितलं आहे कीप इट अप आपलं जॉब, त्याबद्दल मी आपले आभार मानत आहे। आणि मित्रांनो आपल्या सर्वांचं प्रेम आहे की मित्रांनो मी असे व्हिडिओ बनवू शकतो, आता खूप उशीर झालेला आहे मला व्हिडिओ बनवायला, रात्रीचे जवळपास 11 वाजलेले आहेत आणि मित्रांनो कंटाळा म्हणण्यापेक्षा खूप काम असून सुद्धा मित्रांनो आपलं जे प्रेम आहे की मला हा व्हिडिओ बनवायला भाग पाडतं, कितीही काम असो किंवा काही असो मी व्हिडिओ बनवतोच, कारण मित्रांनो आपल्या कॉमेंट्सच एवढे आलेले असतात, आपलं प्रेमच एवढं असतं की मित्रांनो त्याला मी नाकारू शकत नाही, आणि आज आपलं प्रेमच आहे की मला रात्री 11:30-11 वाजतासुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ बनवायला भाग पाडत आहे। काही जणांची कॉमेंट्स मित्रांनो या ठिकाणी खूप साऱ्या कॉमेंट्स येतात आणि काही जणांच्या कॉमेंट्सची उत्तर मला देता येत नाही, तर मित्रांनो नाराज होत जाऊ नका, मी नेहमी मित्रांनो तुम्ही कॉमेंट्स करत जा, ते कॉमेंट्स येत जातील, काही जणांचे कॉमेंट्स राहतील, पण साधारणतः मी जनरली जे कॉमन कॉमेंट्स येत असतात त्यांचे उत्तर मी देत असतो आणि त्या उत्तरामध्येच तुमचा कॉमेंट्ससुद्धा उत्तर दडलेलं असतं मित्रांनो, त्यामुळे त्याचं नाराज व्हायचं काही कारण नाही, कारण मी पुन्हा सांगतो की आपलं जे चॅनल आहे एक फॅमिली आहे आणि यामध्ये कोणीही काही नाराज होण्याचं तसं कारण नाही, आपल्या प्रश्नांची मी नेहमी दखल करत असतो, माझ्या परीने त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि या ठिकाणी सर्वात जास्त नाराजी ही डिस्ट्रिक्ट कोर्टच्या निकालाबद्दल संपूर्ण प्रक्रिये बद्दल दिसून येत आहे आणि मित्रांनो साहजिकच आहे, कारण की या ठिकाणी मार्क्स जे आहेत ते डिस्प्ले करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात ही नाराजी आहे की असं कसं झालं की मार्क डिस्प्ले करण्यात आलेले नाहीत। जर मार्क डिस्प्ले केले असते तर प्रत्येकाची नाराजी थोडी दूर झाली असती, की त्यांना पण वाटलं असते की अरे मला लेखीमध्ये कमी मार्क आहेत किंवा
टायपिंगमध्ये कमी मार्क आहेत, त्यामुळं माझं सिलेक्शन झालं नाही. त्यामुळं काय होत आहे, मार्क डिस्प्ले केले नसल्यामुळे प्रत्येकाला वाटत आहे की माझी परीक्षा खूप चांगली गेली होती, टायपिंग केली होती, तरीसुद्धा माझं सिलेक्शन झालं नाही. आशा करूत की मित्रांनो ह्या वादानंतर किंवा या घटनेनंतर मार्क डिस्पोर्ट कदाचित मार्क डिस्प्ले करेल, ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांचं झालेलं नाही त्यांचेसुद्धा डिस्प्ले करेल, किंवा बऱ्याच जणांनी या ठिकाणी RTI टाकलेलं आहे त्या अंतर्गत ही माहिती उघड होईल. आणखी बऱ्याच गोष्टी मला कळण्यात येत आहेत की यादीमध्ये नाव नव्हतं असं. मित्रांनो त्याची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच त्यावर मला व्हिडिओ बनवता येईल. मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओ बनवता येणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी ह्या कोर्टाच्या मॅटर असतात आणि डायरेक्ट व्हिडिओ बनवता येणार नाही, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि माहितीची सत्यता पडताळल्यानंतर ती माहिती खरी असेल तर त्यावर व्हिडिओ बनवता मी बनवणार आहे मित्रांनो. आणि पाहिल मी अभ्यास करील, चर्चा करील आणि त्यावर आधारित या कोर्टाच्या संपूर्ण प्रक्रियेवर आधारित एक व्हिडिओ मी नक्की तयार करील मित्रांनो. त्यासाठी आपलं सहकार्य आवश्यक आहे. जी काही माहिती आपल्याजवळ असेल ते प्लीज तुम्ही मित्रांनो खाली मला कॉमेंट बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या शेअर करा, आपल्याला जर काही माहिती हाती लागली असेल मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे नाराज होऊन जाऊ नका, लवकरच मेगा भरतीची जाहिरात येत आहे, त्या ठिकाणी सुद्धा खूप जागा निघणार आहे, जवळपास 36,000 वर जागा निघणार आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा, मार्गदर्शन करायला मित्रांनो तुमच्या प्रत्येक गोष्टीचं मी नेहमी तयार आहे. त्यामुळे अभ्यासाला सुद्धा लागा. अशा एक तुमच्या शंकांचं मी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा काही शंका राहिल्या असतील तर मित्रांनो त्या शंकासुद्धा त्यांचंसुद्धा मी लवकरच समाधान तुमच्या माझ्यापरीने करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मी सांगतो मित्रांनो तुम्ही अभ्यासाला लागा, जाहिरात लवकर येत आहे. आणि काही बऱ्याच जणांचं मत आहे की सर आपण यावर व्हिडिओ बनवावा या भरती प्रक्रियेविषयी जिल्हा न्यायालयाच्या, तर मी नक्की व्हिडिओ बनवेल मित्रांनो, पण त्यासाठी मला थोडी माहिती कलेक्ट करावी लागेल, त्यावर त्यानंतर मी तो व्हिडिओ बनेल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही धीर धरा, मी लवकरच यावरसुद्धा एक व्हिडिओ बनेल. आपल्या सर्वांचं धन्यवाद, कारण असे आपण अमूल्य कॉमेंट्स या ठिकाणी केले. आणि मित्रांनो यासोबतच मित्रांनो सर्वांना माझ्याकडून बाय.